पालघर लोकसभेचे 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी पार पडणार मतदान. पालघर लोकसभेचे 5व्या टप्प्यात म्हणजे 20 मे रोजी मतदान पार पडणार असून यासाठी 6 विधानसभांमध्ये तब्बल 2263 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. पालघर लोकसभा मतदारसंघात 21,48,514 मतदार असून यासाठी 2,750 मतदान केंद्र प्रमुख तर 12,000 अधिक कर्मचारी असे तब्बल 15,000 अधिकारी कर्मचारी मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडावी म्हणून मतदान केंद्रांवर तैनात असणार आहेत. मतदानाची प्रक्रिया पूर्ण करण्याची संपूर्ण तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असल्याची माहिती पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. सध्या पालघर लोकसभेच्या निवडणुकीसाठी 10 उमेदवार रिंगणात असून प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात असल्याचं बोडके यांनी यावेळी सांगितलं. 22 पालघर अज लोकसभा मतदारसंघामध्ये 5व्या फेजमध्ये म्हणजे 20 मे रोजी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने पालघर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची पूर्वतयारी पूर्ण झालेली आहे. पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये 2263 मतदान केंद्रे आहेत. 21,48,000 टोटल मतदार आहेत आणि या अनुषंगाने सर्व तयारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी 6 विधानसभा मतदारसंघात कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे यावर्षी प्रथमच होम वोटिंग 85 पेक्षा जास्त वय असणारे मतदार आणि दिव्यांग मतदार यांच्यासाठी होम वोटिंगची फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेली आहे आणि ही होम वोटिंग 13, 14, 15 या 3 दिवसात आम्ही करणार आहोत. त्याचप्रमाणे एकूण या मतदारसंघामध्ये 10 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत आणि या 10 उमेदवार आणि 11वा म्हणजे नोटा असे याची मतपत्रिका तयार करण्यात आलेली आहे. मतपत्रिका छपाई होऊन पूर्ण या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि कमिशन EVM जे मतदान यंत्र तयार करण्याचं काम आजपासून सुरू झालेले आहे आणि ते 10 तारखेपर्यंत चालेल आणि त्यानंतर 11 आणि 12 तारखेला मतदान केंद्रावरचे जे कर्मचारी आहेत, मतदान केंद्राध्यक्ष असतील, मतदान अधिकारी असतील आणि इतर अनुषंगिक कर्मचारी असतील त्यांना प्रशिक्षणाचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर जे मतदान केंद्रावर कर्मचारी असतील, इसेन्शियल सर्व्हिसेसमधले कर्मचारी असतील की ज्यांना आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानाचा जो केंद्राचा जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम ज्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे त्या ठिकाणी फॅसिलिटेशन सेंटर तयार करून 11 आणि 12 तारखेला त्यांचं मतदान करून घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर आमच्या जिल्ह्यातील काही मतदार इतर जिल्ह्यामध्ये इतर मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या कामाकरिता कार्यरत आहेत. उदाहरणार्थ मुंबईमध्ये असतील, ठाण्यामध्ये असतील, भिवंडीमध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत, अशा कर्मचाऱ्यांना देखील आमच्या इथून मतपत्रिका पाठवण्यात येतील आणि त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार प्राप्त होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी पालघर.